आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोचेल वनखात्याच्या वृक्षांना पोचते झळ शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याची मागणी वनखात्याच्या माध्यमातून तसेच केंद्र सरकारच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेतून लावण्यात आलेल्या रस्त्याकडेची वृक्ष उसाचा पाचड जाळताना खाक होताना दिसत आहेत ऊस उत्पादकांनी वृक्ष अथवा लावलेली झाडांची रोपे याची दक्षता घेऊन कुंपण किंवा झळ लागणार नाही अशा पद्धतीने किंवा लांब ओढून ऊस पाचट पेटवल्यास वृक्ष किंवा त्यांना हानी होणार नाही अशा पद्धतीचे विना नियोजन ऊस पाचट पेटवणे हे औरवाड गणेशवाडी या भागात दिसत आहे त्यामुळे वेळीस शेतकऱ्यांनी याकडे लक्ष देऊन झाडे जगवण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी निसर्गप्रेमीतून होत आहे महानकर न्यूजसाठी अवरवाडहून मोहन जमादार